महाराष्ट्रातील सर्वात मोठा बगाड म्हणून बावधनचा बगाड केवळ महाराष्ट्र नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे आणि यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्यामुळे बगाडाची ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते आहे. ही बगाड यात्रा नेमकी कशी भरते, बगाड म्हणजे नक्की काय, फाल्गुन पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या यात्रेतले अनेक पैलू तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल तपासे सध्या थेट यात्रेच्या ठिकाणी पोहोचले. आपण राहुल यांच्याकडे जाऊया. राहुल, इथे सध्या पूजा सुरू आहे, अनेक भाविक अनेक भक्त तुमच्या आसपास आहेत, तिथला सगळा माहोल उत्साह आनंद प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाल. नंदा, खरंच इथला जो माहोल आहे तो अतिशय वेगळा आहे. या कृष्णा नदीच्या काठी या ठिकाणी आत्ता देवपूजा सुरू आहे. या ठिकाणी आत्ता सध्या देवपूजा सुरू आहे. पानविड्यांची पूजन सुरू करण्यात आलेलं आहे. काही वेळामध्ये हे जो काही पूजा करणारी व्यक्ती आहे ती बगाड्या आहे त्यांना आता काही वेळानंतर या बगाडाला टांगले जाणार आहे. इथं जी नेमकी काय पूजा सुरू आहे त्या संदर्भात आपण इथले जे स्थानिक भक्त आहेत त्यांची. नमस्कार. आता हा काल रात्री छबिनेचा कार्यक्रम झाल्यानंतर बगाड्या आणि रथ हा आता पाटे इकडे नदीपर्यंत आलेले आहेत. आता त्याच्यानंतर देवांसोबत बगाड्याची स्नान झालेलं आहे, देवाचं स्नान झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता विधीपूर्वक 18 बगड जाते आहेत त्यांना सगळ्यांना मान म्हणून त्यांच्या नावाने पूजा केली जाते. आणि पूर्ण हे लाकडी बगाड असतं, त्या लाकडी बगाडाला फक्त एक लोखंड असतं ते म्हणजे गळ, तो बगाड्याच्या पाठीमागे अडकवलेला असतो. त्याचंही इथं विधीपूर्वक पूजन होतं आणि त्याच्यानंतर बगाड्याला पोशाख परिधान केला जातो, तो पण सन्मानपूर्वक पोशाख परिधान करून नदीचं पूजन केलं जातं. कृष्णामाई ही नदी आहे इथे, तिचं पूजन झाल्यानंतर बगाड्याला विधीपूर्वक बगाड्याला टांगलं जातं. नंतर आता ही नंदा या ठिकाणी आता ही पूजा झालेली आहे, त्याच्यानंतर आता या कृष्णामाईला आता ओटी भरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतोय. बगाड्याच्या हस्ते या नदीचं पूजन केलं जाणार आहे. आपण पाहतोय की इथे बगाड्याला या ठिकाणी नदीचं पूजन करण्यासाठी घेऊन जात आहेत. आता जो काही आहे आता नमस्कार, इथे आता कृष्णामाईची ओटी बगाड्याच्या हस्ते भरली जाते आणि ओटी भरल्यानंतर पुन्हा बगाड्याला पोशाख चढवला जातो. पोशाख चढवल्यानंतर या ठिकाणी सोनेश्वरला आरती होते आणि आरती झाल्यानंतर पालखीभोवती प्रदक्षिणा घालून पालखींची मिरवणूक करून बगाड्यापाशी गेली जाते आणि बगाडाला टांगला जातो. जो विधी सुरू आहे त्याचं काय महत्व आहे सांगा. की जे छबिनास झाल्यानंतर सर्व जे भक्त देव आणि बगाडे आहे हे सोनेश्वर येथे कृष्णामाई नदीमध्ये स्नान करण्यासाठी जातात. आणि आता जो काही कार्यक्रम इथे सुरू आहे नदीच्या नदी काठी एकदम बसून तो काय सुरू आहे. हा तेच की हे कृष्णामाई जी आहे त्या देवीसाठी ते ओटी भरण कार्यक्रम आता सध्या चालू आहे आणि तो आता थोड्या मध्ये विधी होत तो पूर्ण होईल पौरात्यांच्या हस्ते. हा सगळा माहोल तुम्ही बघितला म्हणजे प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते कारण का 2 वर्ष तुम्हाला कोरोनामुळे यात्रा व्यवस्थित करता आली नाही. आता कसं वाटतंय आज तुम्हाला. आज खूपच आनंद होत आहे. हे 2 वर्षापूर्वीचाच नाही पण हे पारंपरिक वर्षानुवर्ष ही गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. आता ह्या 2 वर्षात आम्ही प्रकाश ज्योतात आलेलो आहोत कोरोनाच्या काळामुळे की आम्ही त्यामध्येही देवाचे भक्ताच्या पोटी भक्तीपोटी आम्ही हा सोहळा साजरा केला आणि देव करून दाखवलं. आमच्या ह्याच्यामध्ये कोणताही दुसरा हेतू नव्हता. आमच्या फक्त देवाचा जो रीतिरिवाज आहे तो आम्हाला पार पाडायचा होता. हे पारंपरिक जवळजवळ 350 वर्ष परंपरा पार होत आहे आणि ती परंपरा आम्हाला खंडित होऊन द्यायची नव्हती. त्याच्यामुळे आम्ही मागच्या वर्षी हा सोहळा पार केला आणि त्यामुळेच आम्ही प्रसिद्धीमध्ये आलेलो आहोत. तरी आज या 2 वर्षामध्ये ज्या भक्तांना सभोवताली पंचक्रोशीतल्या भक्तांना जे आनंद घेता आला नाही ते घेण्यासाठी आज पूर्ण सोहळा या ठिकाणी जमलेला आहे. आज हा एवढा उत्साह माहोल वेगळ्या पद्धतीचा लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. महिला वर्गांचा मोठ्या प्रमाणात सहभाग काय सांगाल, कसं वाटतंय आज. ही बगाड यात्रा ही बावधन आणि बावधन गावच्या या 12 वाड्या आहेत या आसपासच्या परिसरातील असल्यामुळे ही वार्षिक यात्रा असल्यामुळे ही यात्रा 21, 22, 23 असे 3 दिवस चालते. त्यामुळे सर्व घरातील स्त्रिया भगिनी
आणि ज्येष्ठ सर्वजण या बगाड्याच्या कामी येतात आणि आज आनंद होत आहे की आज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज बगाडाचा आता कार्यक्रम थोड्या वेळात सर्वांना बगाड्याचे दर्शन घेता येईल। एकंदरीत सगळा हा जो माहौल आहे तो आता इथला वेगळ्या पद्धतीचा आहे। भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी हा सोहळा ओटी भरण्याचा का जो कार्यक्रम आहे तो आपल्याला आता सध्या पाहायला मिळतोय। राहुल, आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बगाड्याची निवड कशी केली जाते याची उत्सुकता महाराष्ट्रातल्या अनेक प्रेक्षकांना असेल, तर ही परंपरा नेमकी काय आहे? जे लोक नवस या देवाला बोलतात त्यांचा नवस हा पूर्ण होतो असं एकंदरीत इथल्या देवाचं एक वैशिष्ट्य मानलं जातं आणि जे लोक नवस बोलतात त्यांना नवस फेडण्यासाठी मंदिरामध्ये एकत्रितरित्या बोलवलं जातं। अनेक जण 5-5, 10-10 वर्ष या नवसाला आपल्याला बगाडाचा मान मिळावा ह्यासाठी उपस्थित राहतात। ज्या वेळेला ही पौर्णिमेच्या रात्री बगाड्याची निवड करण्यासाठी एकत्र हे सगळे मंदिरामध्ये जमतात त्यावेळेला सगळे जे नवस बोलणारे जी भाविक आहेत त्यांना गाभाऱ्यामध्ये घेतलं जातं वळीनं आणि प्रत्येकाच्या नावानं या ठिकाणी 5 गहू या मंदिराच्या समोर असलेल्या चौथऱ्याला पुजारी इथले जे आहेत ते लावतात आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी विधिवत पूजा केली जाते आणि त्यानंतर ज्या वेळेला डावा कौल मिळतो त्यावेळेला त्या संबंधित भक्ताला बगाड्या म्हणून घोषित केलं जातं आणि तो बगाड्याच काशीनाथाच्या नावानं चांबल अशी जयघोषात तो या ठिकाणी संपूर्ण गावाला माझी बगाड्या म्हणून नोंद झाली असल्याचं सांगतो। अर्थात या परंपरा आहेत, रीती परंपरा आहेत, श्रद्धा आहे। राहुल, आज दिवसभरातला हा बगाड यात्रेचा जल्लोष, आनंद, उत्साह तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत रहास, तूर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।